संचालकांना अटक करावी अशा आशयाचे बॅनर संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागलेले आहे, विशेषतः या अध्यक्षपदावर. कारण की सुरुवातीला हा मुद्दा आपण उचलला होता. सिटी बँकच्या संदर्भामध्ये सिटी बँकच्या 9-10 ते 12 शाखा या मुंबईमध्ये आहे. जेवढे मराठी बांधव गिरणी कामगार आहे, मजदूर आहे, कर्मचारी आहे, या सगळ्या लोकांनी आपल्या जीवनातली सगळी मोठी पुंजी ते सिटी बँकमध्ये जमा केली. अनेक हजारो 60-70 हजार खातेदार त्या सिटी बँकेमध्ये आहे. आणि अशा मराठी बांधवांवर जी शिवसेना राजकारण करते त्याच मराठी बांधवांचे खाते ज्या सिटी बँकमध्ये आहे, ज्या गिरणी कामगारांचे खाते सिटी बँकमध्ये आहे, अशा गिरणी कामगार सर्वसामान्य मुंबईची जनता खऱ्या अर्थानं सिटी बँकमध्ये जमा केलेली पुंजी ज्यांनी डुबवली ते माजी खासदार आनंदराव अडसूळ, त्यांचे PA सुनील भालेराव, त्यांचा मुलगा माजी आमदार अभिजित अडसूळ, या सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थानं त्या सिटी बँकमध्ये जी ठेवी या मराठी बांधवांनी तिथे ठेवली होती त्या ठेवी मोठ्या प्रमाणात तिथे मोठमोठ्या बिल्डरांना, मोठमोठ्या व्यापाऱ्यांना आणि मोठ्या प्रमाणात स्वतःचा उद्योग वाढवण्यासाठी त्या ठेवीचा वापर केला. आज सिटी बँक बुडण्यामागे सगळ्यात मोठं जबाबदार आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आणि त्यांचे PA सुनील भालेराव हे आहे. आणि त्या सिटी बँकमध्ये बुडाल्यापासून कमीत कमी 7 ते 8 लोक मरण पावले. जे बिचारे पैसे मागता त्या सिटी बँकमध्ये चक्रा मारत होते आणि खऱ्या अर्थानं त्यांना हा धक्का पोचला की अचानक बँक डुबल्यामुळं कोणाचे 5 लाख, कोणाचे 10 लाख, कोणाचे 50 लाख असे पैसे जे जीवनाची पुंजी डुबल्यामुळं या धक्क्याने 8 ते 9 लोक मरण पावले. त्यानंतरसुद्धा कॉपरेटिव्ह कमिशनर यांनी पॉझिटिव्ह अहवाल पाठवला, RBIचे गव्हर्नर यांनीसुद्धा पॉझिटिव्ह अहवाल पाठवला, पोलीस AW जे आर्थिक गुन्हे शाखा जे आहे त्यांनीसुद्धा पॉझिटिव्ह अहवाल पाठवला. आणि मला असं वाटते कुठे ना कुठे जी सरकार आहे त्यांना वाचवण्याचं काम करत आहे, सरकारमधले गृहमंत्री त्यांना वाचवण्याचं काम करत आहे, पण ED मध्ये सुद्धा त्यांची तक्रार झालेली आहे. ED चे जे चीफ आहे दिल्लीचे मिश्रासाहेब, त्यांनीसुद्धा त्याच्या माध्यमातून पूर्ण त्यांचे माहिती घेतलेली आहे. मला असं वाटते येणाऱ्या 8 ते 10 दिवसात ED विभाग नक्की या जनतेला न्याय देण्यासाठी कारवाई करतील. आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आणि सुनील भालेराव हे जेलमध्ये नक्की जातील आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या सीज करून या गरिबांचे प्रॉपर पैसे दिले पाहिजे ही माझी सुरुवातीपासून मागणी आहे, आजसुद्धा आहे आणि उद्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये हा मुद्दा मांडू.